भाग्यनगर मध्ये तक्रार याच्यासाठी दिली. मी बाळासाहेब पांचाळ सामाजिक कार्यकर्ता आहे. विश्वकर्मा क्रांती दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनवादी चळवळ विश्वकर्मीय समाजांची करतो. याच्यासाठी मी असंघटित कामगार तसेच विविध विषय जे आहेत समाजाचे न्याय हक्क अधिकाराचे याच्यासाठी सातत्यानं संघर्ष करणे पाठपुरावा करणे त्याही सोबत एक वैचारिक पातळीवर समाजाचं वैचारिक प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही वेगळेवेगळे मेळावे वगैरे आयोजित करतो. तर 21 नोव्हेंबरला आम्ही शिर्डी येथे एक मेळावा आयोजित केला असताना त्याचा एक आकस ठेवून एक राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या काही लोकांनी आणि काही थोडंसं समाजविध्वंसकांनी याचा आकस डोक्यामध्ये ठेवून माझ्याविषयी अगदी चरित्रहनन करणारी बातमी ह्या विविध सामाजिक माध्यमावर प्रसारित केल्या. त्याच्यासोबत पेपरमध्ये छापून आणल्या आणि बनावट कॉल रेकॉर्डिंग्स बनावट मेसेज हे सगळ्या महाराष्ट्रभर फिरवले आणि याच्यामुळे माझं एक सामाजिक जीवन उद्ध्वस्त व्हावं माझ्यासारखा एक कार्यकर्ता उद्ध्वस्त झाला तर हा विचार उद्ध्वस्त होईल यामुळं या अन्यायाच्या विरुद्ध मी आज इथं निवेदन आपलं तहसील आपलं भाग्यनगर पोलीस स्थानकामध्ये एकूण 23 जणांविरुद्ध मी तक्रार दाखल केलेली आहे आणि ह्यापैकी जे गुन्हे पोलिसांनी घेतले नाहीत त्या गुन्ह्याविरुद्ध मी माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल करील. जात पंचायत सदृश जमावजमा करून त्याद्वारे एका जातीच्या नावाखाली त्याच जातीच्या माणसाला बहिष्कृत करणे हा बाबासाहेबाच्या संविधानाचा अपमान आहे असं मला वाटलं. म्हणून मी आज या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध उभा टाकलो आहे आणि मी हा लढा लढत राहील.